नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राध्यापक डॉक्टर निरंजय शहा तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती प्रथमतः मित्रहो मी तुमचे सर्वांचे एस वाय बी कॉम या नवीन वर्गामध्ये स्वागत करतो मित्र हो आज मी तुम्हाला मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणजेच विपणन व्यवस्थापन या विषयाबद्दल माहिती सांगणार आहे किंबहुना हा विषय मी तुम्हाला शिकविणार आहे तर चला मग आपण प्रथमत प्रकरण पहिले म्हणजेच युनिट ची माहिती घेऊ या प्रकरणाचे नाव आहे विपणन व्यवस्थापनाचे घटक या प्रकरणामध्ये आपण विपणन व्यवस्थापन म्हणजे काय त्याचा अर्थ काय त्याची व्याख्या आणि त्यावरून विपणन व्यवस्थापनाचे स्वरूप पाहणार आहोत मित्र हो याच प्रकरणामध्ये विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती विपणन व्यवस्थापनाचे घटक विपणन व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान आणि भारतीय बाजारपेठांची वैशिष्ट्ये याचा अभ्यास करणार आहोत तसेच मित्र याच प्रकरणात आपण विपणन व्यवस्थापनाची प्रक्रिया आणि विपणनासंदर्भात केले जाणारे नियोजन या सर्व घटकांचा एकत्रितरित्या एक अभ्यास करणार आहोत तर चला मग प्रथमता विपणन व्यवस्थापन म्हणजे काय याचा अर्थ व व्याख्या पाहू मित्र हो आपण सर्वजण विपणन या संकल्पनेशी चांगलेच परिचित आहोत मागील वर्षी म्हणजे एफ वाय बी कॉम या वर्गामध्ये तुम्ही विपणन म्हणजे काय विपणनाची संज्ञा कशी निर्माण झाली किंवा विपणन या संकल्पनेचे स्वरूप व त्याची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केला इतकेच काय पण विपणनामध्ये विविध कार्य केली जातात या कार्यांचा देखील तुम्ही अभ्यास केला यावरून तुमच्या लक्षात आले की विपणन ही संकल्पना ही व्य वस्तू विक्रीशी ग्राहक समाधानाशी अशा वेगवेगळ्या घटकांशी जोडलेली आहे तसेच विपणनामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो याचाही अभ्यास तुम्ही केला याशिवाय व्यवस्थापन ही संज्ञा व्यवस्था सुद्धा आपणा सर्वांना परिचयाची आहे आज जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे याला विपणन सुद्धा अपवाद राहिलेला नाही आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्याला आपला व्यवसाय टिकून ठेवायचा असेल तर विपणनाची सर्व कामे व्यवस्थापकीय कार्यामार्फत पूर्ण करावी लागतात आणि यालाच विपणन व्यवस्थापन असे म्हणतात थोडक्यात काय तर विपणन आणि व्यवस्थापन या दोन्ही संज्ञा एकत्रित विचारात घ्याव्या लागतात म्हणून असे म्हटले जाते की विपणनविषयक कराव्या लागणाऱ्या सर्व व्यवस्थापकीय कार्यांची गोळाबेरीज म्हणजे विपणन व्यवस्थापन होय म्हणजेच हो विपणनाच्या संदर्भात वस्तूची विक्री करणे ग्राहकांना वस्तू दाखवणे ग्राहकांना वस्तू विकल्यानंतर त्यापासून त्यांना समाधान मिळाले किंवा नाही हे पाहणे अशी जी काही कार्ये विपणनामध्ये समाविष्ट होतात ही सर्व कार्य व्यवस्थापकीय पातळीवरून करणे हे व्यवस्थापनामध्ये अभिप्रेत आहे म्हणून याला विपणन व्यवस्थापन असे म्हणतात मित्रो विपणन व्यवस्थापन या संकल्पनेच्या विविध विचारवंतांनी विविध व्याख्या केल्या आहेत त्यापैकी काही महत्त्वाच्या आणि सहज सोप्या समजणाऱ्या व्याख्या या ठिकाणी पाहू की ज्याद्वारे विपणन व्यवस्थापन ही संकल्पना तुम्हाला अधिक समजण्यास मदत होईल तर चला मग विपणन व्यवस्थापनाची पहिली व्याख्या पाहू विपणन व्यवस्थापन म्हणजे विपणनाच्या संदर्भात कराव्या लागणाऱ्या नियोजन संघटन नियंत्रण कर्मचारी व्यवस्थापन निर्देशन व समन्वय अशा सर्व कार्यांचे एकत्रीकरण होय या व्याख्यावरून मित्र हो तुमच्या लक्षात आला असेल की विपणनाची जी काही कामं आहेत ही नियोजनबद्ध पद्धतीने केली पाहिजेत ज्या काही कामाचा संघ ज्या काही कामाशी संबंधित घटक आहेत या सर्व घटकांचे संघटन म्हणजेच एकत्रीकरण करणं हा विपणन व्यवस्थापनाचा महत्त्वाचा मुद्दा आहे तसेच विविध कार्ये जी विपणनामध्ये अभिप्रेत आहेत त्या विविध कार्यांवरती नियंत्रण ठेवणे हे देखील विपणन व्यवस्थापनामध्ये दे केले जाते ही सर्व कार्य करत असताना कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आणि कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे किंबहुना त्यांना ती कामे सोपवणे व त्यांच्याकडून ती पार पाडणे हा देखील विपणन व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे याचा देखील या विपणन व्यवस्थापनाच्या व्याख्यामध्ये समावेश होतो ही कामे करत असताना बऱ्याच वेळा उच्च पातळीवरून कनिष्ठ पातळीवरती निर्देशन करावे लागते निर्देशन करणे म्हणजे एखाद्या कामाबद्दल एखादे काम कसे करायचे याबद्दल माहिती देणे किंवा मार्गदर्शन करणे आणि ही सर्व करत असताना प्रत्येक कार्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणे अशा एकत्रितरित्या सर्व कार्यांना विपणन व्यवस्थापन असे म्हटलेले आहे थोडक्यात काय तर आपण असं म्हणू शकतो की विपणन विषयक कृतींच्या संदर्भात कराव्या लागणाऱ्या सर्व व्यवस्थापकीय कार्यांची गोळाबेरीज म्हणजे विपणन व्यवस्थापन होय मित्र ह्या दोन व्याख्या वेगळ्या नाहीत या दोन्ही व्याख्यांचा अर्थ एकच आहे परंतु मी मुद्दाम ही दुसरी व्याख्या सहज सोप्या भाषेत समजण्याच्या दृष्टीने सांगितलेली आहे वरच्या वाक्याचा संदर्भ घेऊन ही खालची व्याख्या तयार झालेली आहे विपणन विषयक कृतींच्या संदर्भात म्हणजे जे तुम्ही एफ वाय बी कॉमला विपणनाची वेगवेगळी कार्ये बघितली त्या सर्व कार्यांच्या संदर्भात कराव्या लागणाऱ्या सर्व व्यवस्थापकीय कार्य व्यवस्थापक, व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर जी मॅनेजर कामं करतात त्याला व्यवस्थापकीय कार्य म्हणतात म्हणजेच विपणनाच्या संदर्भात जी व्यवस्थापक काम करतात या कामांची गोळाबेरीज म्हणजेच विपणन व्यवस्थापन होय या दोन व्याख्यांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की विपणन आणि व्यवस्थापन या दोन्ही संज्ञा एकत्रितरित्या वापरल्यानंतर विपणन व्यवस्थापन असे होते म्हणजेच वस्तूची विक्री करणे विनिमय घडवून आणणे वस्तूच्या आदानप्रदानाबद्दल माहिती मिळवणे किंवा वस्तूचे आदानप्रदान घडवून आणणे वस्तूचे उत्पादन करणे वस्तू विक्रीसाठी बाजारपेठेपर्यंत वस्तू पोहोचवणे वस्तू उत्पादन झालेली आहे वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचवायची आहे मग याच्यासाठी जाहिरात करणे वस्तूची प्रसिद्धी करणे वस्तूची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि ग्राहकांना खरेदीसाठी प्रेरित करणे अशी अनेक कार्य विपणनामध्ये अभिप्रेत आहेत आणि ही सर्व कार्य करत असताना या सर्व कामामध्ये त्या पद्धतीने काम केलं पाहिजे जेणेकरून ग्राहकांना समाधान मिळेल ग्राहक आपल्या वस्तूची खरेदी करतील ग्राहकांच्या मागणीमध्ये मा वाढ होईल किंबहुना पर्यायाने आपण असं म्हणू शकतो की आपल्या कंपनीच्या वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ होईल आणि विक्रीमध्ये मा वाढ झाल्यानंतर कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ होईल ही सर्व घटक ही सर्व कार्य करत असताना कंपनीचे सर्व उद्देश पूर्ण होतील हा एक महत्त्वाचा भाग विपणन व्यवस्थापनामध्ये समाविष्ट आहे विपणन व्यवस्थापनाचे स्वरूप हे फक्त व्याख्यापुरते मर्यादित नाही तर व्याख्याच्या अप्रत्यक्षरित्या प्रभावित होत असतात इथंपर्यंतचा अभ्यास आपण बघितला यानंतर पुढची व्याख्या आपण पाहणार आहोत ती म्हणजे विपणन व्यवस्थापनाचा अर्थ व्या